खिडक्यांना दरवाजे असायचे, काचेची तावदानं असायची. आतासारखा स्लायडिंग प्रकार पूर्वी नव्हता, तेव्हाची गोष्ट. खिडकीचा दरवाजा एक सारखा आपटत असल्याने झोपेतून जागा झालो. अगोदर वाटलं हवेने आपटत असेल. उठून बघितलं, डोळे चोळत चोळत लक्ष घड्याळाकडे गेलं. रात्रीचे 2 वाजले होते, हवा चांगलीच येत होती. उठलो, डोळे चोळत खिडकीजवळ गेलो व खिडकी बंद करण्यासाठी हात घालणार तेवढ्यात लक्ष समोर गेलं व झोप उडाली. पटकन हात मागे घेतला, अंगावर काटा उभा राहिला. घाबरलो नाही पण दचकलो. खिडकीत एक मांजर बसलं होतं. मांजर, काळशार मांजर. फक्त डोळे चमकत होते म्हणून समजलं. मांजर म्हटलं की का कोण जाणे, मला पहिल्यापासून आवडत नाही. कारण माहीत नाही पण नकोच वाटतं. जसा मोठा होत गेलो तसा अभ्यास वाढत गेला, वाचन वाढत गेलं. खरं की खोटं, पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की हा प्राणी निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जेचं स्रोत आहे, नकारात्मक शक्तींचं माध्यम आहे. जे आपण भूत, प्रेत, आत्मा म्हणून ओळखतो त्यांचं माध्यम म्हणून मांजर काम करतं हे मोठं झाल्यावर समजलं. पण लहानपणापासून मांजर दिसली, नजर भिडली की अंगावर काटे येतात. बऱ्याच लोकांना आपल्यापैकी असं होत असेल, किंवा काहींना मांजर खूप आवडतही असेल. पण माझा अनुभव माझ्या मताशी साम्य असणारा ठरला म्हणून खात्री झाली. तर मांजराने माझ्याकडे बघितलं, एक टक बघितलं. मी हाकललं तसं बाहेर न जाता घरात उडी मारून पळालं. आता याला हुसकवायला गेलो तर अंगावर येणार. एकतर घरात माझ्याशिवाय कुणी नव्हतं, आई वडील गावाला गेलेले. आमचं 3 रूमचं घर जुनंच होतं. आजूबाजूला झाडं झुडपं होती, त्यामुळे त्याच्या मागे न लागता परत बेडवर आलो. खिडकी उघडीच ठेवली, म्हटलं स्वतःहून गेलं तर बरंच होईल. कॉटवर आडवा झालो, चादर पांघरली व झोपून घेतलं. आणि थोड्या वेळाने पुन्हा जाग आली. लक्ष खिडकीकडेच होतं, बाहेर हालचाल जाणवली. खिडकीबाहेर अंगणात कडुनिंबाचं झाड होतं. झाड मोठं होतं, सावली देणारं, हवा देणारं. पण आज ते काही वेगळंच देत होतं. मी खिडकीत जाऊन एकटक झाडाकडे बघत राहिलो. लक्ष हळूहळू वर शेंड्याकडे सरकत गेलं व अंगाला दरदरून घाम फुटला. झाडावर काही होतं जे एकटक माझ्याकडे बघत होतं. मांजर नक्कीच नव्हतं, काहीतरी अमानवी असं म्हणता येईल. ते हळूहळू माझ्या दिशेने सरकायला लागलं. तशी घाबरून खिडकी बंद केली, मागे फिरलो. लक्ष कॉटवर गेलं. आईला आपण हे विसरलोच. ते मांजर कॉटवर होतं, अंगावरचे केस पिंजारलेले, शेपटी पिंजारलेली, ताठ वर झाली होती. डोळ्यात क्रुद्ध भाव होते. पण आपण तर हिला काहीच केलं नाही, मग अशी काय करते. मी तिला हाकलायला गेलो तेवढ्यात फिसकारून अंगावर आली. मी बाजूला झालो, तशी खिडकीवर जाऊन आदळली. तेवढ्यात फाटकन काच फुटल्याचा आवाज आला. बाहेरून काहीतरी खिडकीवर आदळलं होतं व खिडकीची काच रूममध्ये पसरली. मांजर बाहेर पळालं, तसा सुटकेचा निश्वास टाकला. काचा आवडणं गरजेचं होतं. काही काचा कॉटवर पडल्या होत्या, त्या उचलायला गेलो. हाताला कशी लागली समजलं नाही, पण भळवा रक्त व्हायला लागलं. तसा बेसिनकडे पळालो, हात नळाखाली धरला. थोड्या वेळात रक्त बंद झालं. घरात नेमका एकटा असल्याने समजत नव्हतं काय करावं. हॉलमध्ये आलो, सोफ्यावर अंग टाकलं. झोप लागत नव्हती, काही वेळ पडून राहिलो. तसा बेडरूममधून आवाज यायला लागला. आवाज विचित्र येत होते, काहीतरी वेगळं घडत होतं जे मी थांबवू शकत नव्हतो. तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा धाडकन आपटल्याचा आवाज आला. मी तर दार लावलं नव्हतं, मग दार आपोआप बंद झालं कधी व आता उघडलं कोणी. नजर बेडरूमच्या दाराकडे गेली. मनाने कौल दिला, समथिंग रॉंग हिअर. बेडरूमकडे न जाता हॉलच्या दरवाजाकडे सरकलो, पण लक्ष बेडवर होतं, बेडरूममध्ये होतं. आणि हसावं की रडावं कळत नव्हतं. कॉटवर कुणीतरी येऊन झोपलं होतं व मला खुणावत होतं. मीच काय, माझ्या जागी कुणीही असता
तरी आकर्षित झाला असता असं दृश्य होतं। मनाचा व बुद्धीचा ताबा समोरच्या दृश्याने घेतला होता, मोह आवरत नव्हता, मनात चलबिचल सुरू झाली। एकीकडे आमंत्रण होतं तर दुसरीकडे यातून बाहेर पडायचा मार्ग। द्विधा मनस्थितीत पावलं बेडरूमच्या दिशेने पडायला लागली। तेवढ्यात दारावरची बेल वाजली, तंद्री भंग झाली, लक्ष विचलित झालं। दरवाजाकडे सरकलो, दरवाजा उघडला, थोडासाच उघडला, मनाची चरफड झाली। कुणीतरी मध्येच टपकलं होतं, पण आता बाहेर कुणी नव्हतं। वैतागून दार बंद केलं व बेडरूमकडे वळालो, लक्ष कॉटकडे गेलं, तिथे कुणी नव्हतं। बेचैन होऊन बेडरूममध्ये गेलो आणि खचकन पायात काच घुसली, बळाबळा रक्त वाहायला लागलं। कळवळून बेडवर बसलो व पुन्हा बेल वाजली, वाजतच राहिली। तसाच लंगडत लंगडत दाराकडे गेलो, दार उघडलं। बाहेर एक बाई होती, नऊवारी साडी, कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा, डोक्यावर टोपली काही होतं। मला समजेना ही यावेळेस इथे काय करते, तसं मी विचारलं। तुम्ही यावेळी इथे काय करताय? पोरा ते सोड, ते महत्त्वाचं नाही, आणि मला हात धरून बाहेर ओढलं। पोरा तुझा जीव धोक्यात आहे, इथून बाहेर निघ। तसा मी कळवळून खाली पडलो व त्यांचं लक्ष माझ्या पायाकडे गेलं। माझ्या पायातून रक्त वाहत होतं। तसं त्यांनी टोपलीत हात घातला व हळद काढली आणि पायावर टाकली। काही वेळ आगाग झाली आणि रक्त थांबलं। पोरा आजचा दिवस बाहेरच थांब, घरात जाऊ नकोस आणि जे काही दिसल नकोस, असं म्हणून ती निघून गेली। तसाच बाहेर बसलो। तशी रात्र अंगावर यायला लागली। रात्रीचा 3 सुमार, भयान शांतता। ओसरीवर बसलो खांबाला टेकून, किती वेळ बसणार, पाठीला कळ लागली। माझं घर असून मीच घराबाहेर होतो, तिथे झालो। थोड्या वेळात झोप लागली। काही वेळात अंगाला मऊ स्पर्श जाणवला। ते मांजर माझ्याजवळ येऊन बसलं होतं व मला खेटत होतं। का माहीत नाही, पण नकळतपणे हात त्या मांजराच्या अंगावरून फिरायला लागला। हात फिरवता फिरवता कधी त्याला उचललं व कधी घरात गेलो मलाही कळालं नाही। ते म्याव म्याव करत हातातून निसटलं व बेडरूमकडे पळालं, आणि मला काही वेळापूर्वीचं दृश्य आठवलं व मनात अभिलाषा निर्माण झाली। ती संधी पुन्हा मिळाली तर? मी अभावितपणे बेडरूमकडे सरकलो। मांजर बेडवर होतं, माझ्याकडे रोखून पाहत, व त्याच्या शेजारी कोणी होतं जे मला आकर्षित करत होतं। बेडवर झोपलं होतं, मी तिकडे ओढला जाऊ लागलो आणि काही वेळात माझी किंकाळी बाहेर पडली। मला पहिली दिसली ती व्यक्ती खरी की आताची खरी कळत नव्हतं। चेहरा भयान होता, केस पिंजारलेले मांजरासारखे। ती जी कोणी होती तिने मांजराच्या पाठीवरून हात फिरवला व माझ्याकडे इशारा केला। मांजर क्षणभरही न थांबता माझ्याकडे झेपावलं। माझं नशीब बलवत्तर होतं किंवा मी सावध होतो, म्हणून फक्त एक पंजा मानेवर लागला, नखं ओढली गेली, तसं आगाग व्हायला लागली। त्याच अवस्थेत लंगडत लंगडत बेडरूममधून बाहेर पडलो, दार पटकन ओढून घेतलं। घरात थांबण्यात अर्थ नव्हता। दार उघडून बाहेर ओसरीवर आलो। थकव्याने व रक्तस्रावाने शरीरात त्राण नव्हतं। दार बंद करून बाहेरच ओसरीवर आडवा झालो। नंतर झोप लागली का शुद्ध हरवली समजलं नाही, पण सकाळी उठलो तेव्हा सूर्य बराच वर आला होता। शरीरात त्राण नव्हतंच, पायाजवळ काहीतरी स्पर्श जाणवत होता, म्हणून उठून बघितलं। ते मांजर पायाशी झोपलं होतं, म्हणजे याचं काम अजून संपलेलं नव्हतं, व जोपर्यंत काम संपत नाही ते मला सोडणारही नव्हतं।